नमस्कार, युवा संवादमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृताशी. संवाद साधणार आहोत जिने मिसेस मुख्यमंत्री या टी व्ही सिरियलमध्ये देखील महाराष्ट्राचं मन जिंकलं होतं. आणि मिसेस मुख्यमंत्री आत्ता इशाबूल या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर काय सांगशील अमृता या चित्रपटातील भूमिकेबद्दल? खरं तर खूप एक्सायटेड आहे मी सगळ्यात आधी. आणि मुख्यमंत्रीनंतर खरं तर मुख्यमंत्रीमधूनच लोक मला इतके ओळखतात की अक्षरशः दिशाभूल ह्या फिल्मच्या सेटवरसुद्धा मला सुमीच म्हटलं जातं आहे. म्हणजे अक्षरशः एवढं त्या माझ्या भूमिकेनी इतकी ती भूमिका माझी लोकांपर्यंत पोहोचली आणि ती इतकी आवडली. आणि येस, दिशाभूल नावाची फिल्म मी आता सध्या करते आणि त्याच्यात मिस्टर मुख्यमंत्रीसुद्धा आहेत आणि बरीच चांगली स्टारकास्ट आहे. आणि माझं एक वेगळं आणि खूप छान कॅरेक्टर आहे डॉली नावाचं, डॉली डिसुझा म्हणून. जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हाच माझ्या लक्षात आलं की यार हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे सुमी आणि बाकी मी जे कॅरेक्टर केले चांदणी शिंपी जशी, ही माझी सोनी मराठीवर दुसरी मालिका होती, ते कॅरेक्टर म्हणा किंवा आत्तापर्यंत जे काही केलं त्याच्यापेक्षा हटके मला वाटलं दिशाभूलमध्ये. त्याच्यामुळे मी लगेच हो म्हणाले आणि माझं कास्टिंग पण लगेच झालं. म्हणजे 31 डिसेंबरलाच मला माझं बोलणं झालं आणि मला ते त्या दिवशीच, म्हणजे अक्षरशः त्या दिवशीच लॉक केलं होतं. सो येस, एक्सायटेड आहे आणि वेगळं कॅरेक्टर घेऊन मी लोकांना भेटायला येते आहे. आणि मला माहिती आहे की माझे आधीचे कॅरेक्टर जसे लोकांना आवडले तसंच दिशाभूलमधलंही लोकांना आवडेल ही माझी गॅरंटी आहे. या भूमिकेसाठी वेगळी काय मेहनत घ्यावी लागली? मेहनत, बाप रे. एकतर डॉली डिसुझा हे नाव ऐकल्यावरच लोकांच्या लक्षात यायला पाहिजे खरं तर की ही ख्रिश्चन मुलगी आहे. आणि खरं तर माझा काहीही संबंध नाही आहे ख्रिश्चन मुलीशी किंवा माझी पूर्ण फॅमिलीमध्ये पण असं इतकं कोणी नाही आहे. त्याच्यामुळे येस, त्याचा एक वेगळा अभ्यास होता. आणि डॉली ही सेम थोडीफार अमृतासारखी आहे आणि छान आहे, गोड आहे मुलगी. ती कॉलेजमधली आहे, यंगस्टर्सची ही पूर्ण स्टोरी आहे. त्याच्यामुळे फार काही नाही, पण येस थोडं ख्रिश्चन असल्यामुळे ती थोडी लँग्वेज म्हणा किंवा बॉडी लँग्वेज हे मी शिकण्याचा प्रयत्न केला डॉलीसाठी. महाराष्ट्रातील तुझ्या चाहत्यांना काय आवाहन करशील दिशाभूल चित्रपटाच्या? यस, मी सगळ्यांना सांगेन की प्लीज तुम्ही, आता अजून तरी रिलीज डेट आम्ही अनाऊन्स नाही केली आहे, पण यस आता शूट चालू आहे सध्या. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की दिशाभूल तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि सांगा की माझं काम तुम्हाला कसं वाटलं. आणि याआधी जसं प्रेम दिलंय तसंच इथून पुढेही माझ्यावर असंच प्रेम करत राहा हेच मी सांगेन. आपल्या महाराष्ट्राची लाडकी सुमी आता दिशाभूल चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. तर आपल्या युवा संवादच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.